नोटाबंदीचा निर्णय जाहीर होताच अठ्ठेचाळीस तासांमध्ये जवळपास चार टन सोन्याची विक्री झाल्याचं समोर आलं आहे केंद्रीय अबकारी गुप्तचर विभागानं एका सर्वेतून ही माहिती दिली आहे चार टन म्हणजेच तब्बल बाराशे पन्नास कोटी रुपये किमतीचं सोनं अवघ्या अठ्ठेचाळीस तासात विकलं गेल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आठ नोव्हेंबरला तब्बल दोन टन सोन्याची विक्री झाल्याचं सर्वेक्षणात म्हटलं आहे यामध्ये जुन्या नोटा खपवण्यासाठी सोन्याची एवढी मोठी खरेदी केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय दिल्लीतील एका प्रसिद्ध ज्वेलरने आठ नोव्हेंबरला सातशे जणांना पंचेचाळीस किलो सोन्याची विक्री केली आहे एक दिवस आधी म्हणजे सात नोव्हेंबरला याच ज्वेलरकडून केवळ आठशे वीस ग्रॅम सोन्याची खरेदी करण्यात आली होती